नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवात अष्टमी निमित्त देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार विपिन पाटील व रेणुका पाटील यांच्या हस्ते होम हवन करण्यात आले. यावेळी होम हवनासाठी सर्व पुरोहित यांनी मंत्रोपचार केले. तसेच देवल कमिटीचे सचिव ॲडव्होकेट शरद लोमटे, सर्व संचालक मंडळ, मानकरी यांची उपस्थिती होती. यावेळी पूर्णाहुतीही देण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे सर्व नियम पाळून मास्क, सॅनिटायझरचा वापरही करण्यात आला होता. मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती, त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर यावेळी भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. तसेच पूर्णाहुतीनंतर तहसीलदार विपिन पाटील व रेणुका पाटील यांनी सपत्नीक श्री योगेश्वरी देवीची विधिवत पूजा करून महाआरती केली. यावेळी सर्व पुरोहित, मानकरी, देवल कमिटीचे सदस्य यांची उपस्थिती होती. विजयादशमी दिवशी श्री योगेश्वरी देवी सीमोल्लंघन खेळण्यासाठी शहरात जात असते, परंतु कोरोनामुळे ही पालखी मंदिर परिसरात मिरवण्यात आली. काही दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी मंदिर परिसरातच पालखीच्या भोवती दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी पोलीस प्रशासन, होमगार्ड यांनी अत्यंत चोख बंदोबस्त केला होता. विशेष म्हणजे पालखीचे पूजनही देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार विपिन पाटील व रेणुका पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवल कमिटीचे सचिव, सदस्य, मानकरी, पुरोहित व मुख्य म्हणजे पालखीचे मानकरी, भुई समाजातील युवक, नागरिक यांची व आराधी महिलांचीही मोठी उपस्थिती होती. यावेळी अतिशय वाजत गाजत ही पालखी मंदिरात रात्री 9 वाजता मिरवण्यात आली. या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना मात्र मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले. तसेच बाहेर आराध्याचा मेळावाही काही वेळ उपस्थित होता, परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षी गर्दी झाली नव्हती. तसेच ही पालखी मिरवणुकीनंतर आरतीने नवरात्र महोत्सवाचा समारोप करण्यात आला. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.